मन मंदिरा गजर भक्तीचा मागणी ते एक तुझ कती आहे देशी तरी पायी पांडुरंगा या संतास निर्वी हेची मदती अनेक तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतास निर्वी हेची मदती अनेक तुझे काही न मागे तुझ विठ्ठल Hello 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 Hey bit Hello 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 Bhagavan Bhagavan ki तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्र विठ्ठल प्रथम पांडुरंगा नमदा दुसरे चरण संदातिया दुसरे चरण पादले बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वर करुण कर दयाळ तुमचा नुरला धन पावन झालो सुराचरी संपद ज्ञानांची विधाय भक्ती निरोपितो न समाधीराजा वैराग्यवंतं सुविचार युक्तं नमामि जोगं शिरसा कुरुंतं राधा वीरी स्वामी जन्म जन्म मुहिदी जियो श्री वृंदावन को पास मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता रज रज मस्तक लगो मुक्ति मुक्त हो जा लाली मेरे लाल की जगदाधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राज्य साधकांचे मैबाप कैवल्य साम्राज्य तेजोमेरी अखंड समाधीगण असणारे अलंकापूर्ण असे माझे नामोदार आहे चाळवणी संसार वैसलाम गणी ज्यांनी आपल्या संसाराची रात रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महापुरुष असणारे माझे तुकोबार आहे शांतही आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना शिवकृतीस्थळ असे पैठण निवासी माझे नाव व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावं
असे असणारे माझे नामदेवाने तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आली या पिवारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आहे. आणि मला असं वाटतं गेल्या 6 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात. अभंग जगद्गुरु एवढं सोपं की या टाळकऱ्यामध्ये एकही टाळकरीने त्याचा हा अभंग पाडला. बरोबर आहे. या टाळकऱ्यांमध्ये एकही टाळकरी असं नाही की त्याचा हा अभंग पाडलाय. आणि त्याचा अभंग पाडलाय तो टाळकरच नाही असंही म्हणत होते भाऊ बसून. अभंग थोडा छोटा आहे. मला वाटतं थोडा कमीच आहे माझ्याकडे. बरोबर आहे. अगदी थोड्या वेळामध्ये मी माझ्या जगद्गुरु तुकोबाईचं मनोगत तुम्हाला सर्व मायबापा समोर ठेवणार. लक्ष देऊ नाही वारकरी संप्रदायाचा काही दंडक आहे. वारकरी संप्रदायाची काही परंपरा आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, 7व्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, कालच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा. 8 दिवसामध्ये 3 कीर्तनकार बांधलेले असतात. बाकीच्या कीर्तनकाराने कोणतेही अभंग म्हणजे तू घेतले तरी चालेल. फक्त पिक्चरचे गाणे म्हणून म्हणजे संप्रदाय रूपकार होईल. बरोबर आहे. मग एकदम सोपा अभंग आहे. मागणारे जगद्गुरु तुकोबराय आहे. ज्या व्यक्तीला मागायचा तो व्यक्ती जगायचा मला कोण ऋण परमात्मा आहे. आणि काय माझ्या जगद्गुरु तुकोबराय मांडलेले अभंगाचे 3 चरण धैर्य अभंगाचा प्रतिपादी विषय बघण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो समृद्धी दिव्य स्वरूपाचा चालू असला महा अखंड हरिनाम सप्ताह दुग्ध शर्कर योग म्हणजे श्रीमद भागवत कथा आणि आणि यज्ञ सोहळा त्यामधील 3र्या दिवसाची सेवा माझ्या छोट्या महाराजाकडे आली असं म्हणलं तरी गाव बसवून आली. कारण कीर्तनाची लिस्ट पाहिली की त्याच्यात आपण नाही जेव्हा बघतो. बरोबर आहे. सण महाग लागतो. आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप एवढं गोड आहे महाराज. खरं कार्यक्रम किती मोठा आहे हे कीर्तनकारांनाही ठरत. त्या कीर्तनकाराच्या त्या कार्यक्रमाच्या गुणीजनावर ठरत असतो तो कार्यक्रम किती मोठा आहे. बरोबर आहे. मी तर महाराष्ट्रातले सर्वच गुणीजन मंडळी तुम्ही बोलवले महाराज. भाग्याची गोष्ट आहे. कीर्तनकार तुम्हाला किलोनं भेटतील महाराज. त्याच्यावर कीर्तनकार भेटतील. पण गुणीजन बहुतांशी भेटत. तुम्ही सर्व महाराष्ट्रात गोळा केला. अरे कार्यक्रमाचं सुंदर नियोजन एवढं सुंदर आहे महाराज. तुम्हाला कीर्तन ऐका वाटेल यात काय नवल आहे. परिसराला कीर्तन ऐका वाटेल यात काय नवल आहे. पंचक्रोशीतील मंडळीला गायन ऐका वाटेल, पकवाज वाटेल ऐका वाटेल यात काय नवल आहे. आपला सत्याचं स्वरूप एवढं सुंदर आहे की थंडीला सुद्धा कीर्तन ऐकायची इच्छा झाली. म्हणून 7 दिवस थंडी वाटली. हॅलो अभंगाचा भाव तुम्हाला सर्व माझ्या बापा समोर ठेवणार. लक्ष देऊन कीर्तन ऐकायला सकाळचं कीर्तन विश्वसून केलं. बरं पुढचं म्हणजे मी गाडी झोपूनच आलो मला. म्हणजे संभाजीनगरच्या जवळ येऊपर्यंत मी झोपेलच होते. म्हणजे आपलं काही खरं नाही आज कसं कीर्तन करावं. एवढ्या लांबून मी प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तन आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो. बरं. तुमचं मनोरंजन करण्यासाठी तर मुळीच आलो नाही. तुमची करमणूक व्हावी यासाठी माझा मुळीच माणूस नाही. लक्ष देऊन कीर्तन एवढ्या लांबून प्रवास करून कीर्तनाला आलो म्हणजे हसवण्यासाठी नाही आलो. कारण हसवण्यासाठी करमणूक करण्यासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालं की प्रत्येकाच्या खिशामध्ये आज मोबाईल आहे. थोडं विमान आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. अंबानी साहेबांची कृपा अशी की प्रत्येकाला जिओचं सिम आहे महाराज. 3G आहे, 4G आहे, 2G आहे. ज्या ज्या व्यक्तीला ज्या ज्या वेळेस त्याचं मनोरंजन करावं असं त्याच्या अंतकरणाला वाटलं की युट्यूब मध्ये जाऊन तुम्ही हास्य कॉमेडी पाहून रात्रभर असू शकता. कीर्तन हे तुमच्या उद्धाराचं साधन आहे म्हणाच. काय तुमच्या उद्धाराचं साधन आहे. इथं आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. अरे आज आपण लाखाने पैसे खर्च करता नाही म्हणलं तरी आपल्या सत्याचा खर्च कमीत कमी 4-5 लाख रुपयापर्यंत असत होतो. मंडप, जेवण, कीर्तनकार, गायक, वादक सगळं जर म्हणलं तर 3-4 लाख रुपयापर्यंत आपल्या कार्यक्रमाचा खर्च आहे. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला सर्व बाबा समोर, तुम्ही हा खर्च का बरं करता? पैसे जास्त झाले म्हणून करता का? महाराज लोक मोठे करायचे म्हणून करता का? जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन करायचं म्हणून करता? जीवनामध्ये काहीतरी त्यानं जर तुम्हाला सांगितलं पप्पा तुम्हाला चॉकलेट खायचं 10 रुपये द्या ना, पप्पा कधीच त्या पोराला 10 रुपये देत नाही. खिशात 1000 2 रुपये देतो त्या पोराला शांत करतो.
माझा प्रश्न अरे जो तुमच्या कुटुंबाचा वारसदार आहे, जो तुमच्या इष्टिकेचा वारसदार आहे, त्याला 10 रुपये देताना 10,000 वेळेस विचार करणारे लोक तुम्ही, सप्ताहाचा वरदनीदार ज्यावेळेस तुमच्या दारात जातो त्यावेळेस तुम्ही क्षणाचाही न विचार करता 2,000 रुपयाची खिशातली नोट काढताना त्यांच्या हातात देता, याचं कारण तुम्हाला माहिती आहे हा जो माझा पैसा आहे तो चांगल्या कार्यात जाणार आहे, बरोबर आहे का? निश्चित मी स्वाभिमानानं सांगेल, अभिमानानं सांगेन आणि गर्वानं सांगेल दादा, या जगाच्या पाठीवर एकच व्यासपीठ असाय, तिथं लोकांची दिशा बोलवत नाही, ती म्हणजे नारदाची गादी. हॅलो मन मंदिरा गजर भक्तीचा.